लोकशाहीत आंदोलन एक हत्यार आहे. काँग्रेसने हे हत्यार आता थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उगारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपा आशीर्वादानेच अदानीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप संसदेत करणाऱ्या काँग्रेसने ही लढाई रस्त्यावर आणली. अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या स्टेट बँक व LIC विरोधात आज बुलढाण्यात शहर व तालुका काँग्रेसने स्टेट बँकेसमोर सत्याग्रह करून जोरदार निदर्शने केली. मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. उद्योगपती अदानी यांचा आर्थिक व्यवहार उघडकीस आणल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय जीवन विमा निगमचे मोठ्या प्रमाणात पैसे अदानी उद्योग समूहात अडकलेले आहेत. हे पैसे परत मिळावेत यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे बुलढाणा शहर व बुलढाणा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्टेट बँकेसमोर जोरदार सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारविरोधात तसेच अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय स्टेट बँकेने व्यवस्थित घाण न घेता अदानी समूहाला दिलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज तसेच अदानी समूहातील गैरकारभारामुळे LIC कोट्यवधी पॉलिसीधारक चंद्रांचे हजारो कोटी रुपयाबाबत असुरक्षितता निर्माण झाली आहे. स्टेट बँक व NICच्या या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग नोकरदार छोटे व्यापारी यांनी आपला मेहनतीचा पैसा गुंतवला आहे, परंतु केंद्र सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवले आहे. तसेच केंद्र सरकारच्या निवडक उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का आहे असा अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण होऊन जनता भयभीत होत आहे. देशातील सर्वसामान्य मध्यमवर्ग नोकरदार छोटे व्यापारी यांना न्याय मिळावा या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बुलढाणा शहर व बुलढाणा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज भारतीय स्टेट बँकेच्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मयूर मोरे. खाली गुंडावर पाय.